नमस्कार। सुशांत सिंह राजपूतचे वडील के सिंह यांनी अभिनेत्री रिया विरोधात FIR दाखल केली आहे आणि गंभीर आरोप देखील केले आहेत। सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथील राजू नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे। मुंबई पोलिसांच्या तपासावर त्यांचा विश्वास नाही। सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप यावेळी केले आहेत। सुशांतला बॉलिवूडमध्ये सोडून केरळमध्ये जाऊन ऑर्गॅनिक शेती करायचे होते। रियाने सुशांतला सतत रोखले की त्याच्यासोबत दुसरीकडे शिफ्ट होणार नाही असं तिनं सांगितलं। त्यांच्या वडिलांनी तक्रार केली आहे की जेव्हा सुशांत यावर सहमत झाला नाही तेव्हा ती सर्व दागिने, पैसे, क्रेडिट कार्ड, महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, वैद्यकीय रिपोर्ट घेऊन निघून गेली। तिने यावेळी सुशांतचा नंबर देखील ब्लॉक केला होता। सुशांतने आपल्या बहिणीला सांगितले होते की ती सर्व कागदपत्रे सोबत घेऊन गेली असून ते सर्व मीडियासमोर लीक करण्याची धमकी देत आहे। तू वेडा असल्याचं सगळ्यांना सांगेन, त्यामुळे तुला कोणीही कामही देणार नाही असं ती सुशांतला धमकी देत होती। 2019 रिया हिची भेट होण्यापूर्वी सुशांत पूर्णपणे बरा होता। मग असं काय झालं की रियाला भेटल्यावर काही महिन्यातच तो मानसिक रुग्ण बनला। सुशांत मानसिक रुग्ण होण्याचे कारण काय होते याची चौकशी झालीच पाहिजे। सुशांत सिंग राजपूतला मानसिक त्रास होत असेल तर त्याच्या कुटुंबियांना का सांगितले गेले नाही या संदर्भातील माहिती त्याच्या कुटुंबाला आधी मिळायला पाहिजे होती। रिया सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि उपचारादरम्यान त्याला बऱ्याचदा ओव्हरडोस देण्यात आला। रियाने सर्वांना सांगितले की सुशांतला डेंग्यू आहे। सुशांतला रिया कोणताही चित्रपट साईन करण्यास परवानगी देत नव्हती। ज्यावेळी प्रस्ताव येत होते त्यावेळी त्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रिया पाहिजे अशी अट सुशांतने घातली पाहिजे असा दबाव ती त्याच्यावर आणत होती। सुशांतचे सर्वात विश्वासू आणि जुने कर्मचाऱ्यांची बदली रियाने केली आणि आपल्या ओळखीच्या लोकांना कामावर घेतले जेणेकरून सुशांतच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येऊ शकेल। डिसेंबर 2019 रियाने सुशांतचा नंबर जबरदस्तीने बदलला, त्यामुळे तो आपल्या कुटुंबियांशी आणि ज्यांच्याशी आपला खूप जवळ होता त्या लोकांशी बोलू शकत नव्हता। रियाने सुशांतला पटना येथे कुटुंबाकडे जाण्यास बंद केले होते। 2019 सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते, परंतु काही महिन्यात त्याच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढून घेण्यात आले। ही रक्कम त्याच्या खात्यांना अशा खात्यांना पाठवली गेली ज्याचा सुशांतशी काहीही संबंध नव्हता। रिया आणि तिच्या कुटुंबाच्या खात्यात किती पैसे आले आणि कुठून आले याची चौकशी झालीच पाहिजे असे वडील म्हणाले। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा। ह्या व्हिडिओबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका।